नमस्कार मंडळी, तर हे पहा तुम्ही पाहू शकता शंकरपाळी आपली किती अशी कुरकुरीत बनलेली आहे आणि तोडून ही दावते तुम्हाला छानी शंकरपाळी। महिनाभर असं हवाबंदा डब्यामध्ये कुरकुरीत राहते। तर मुलांना स्कूलच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी छान असा कुरकुरीत आपण खाऊ करूयात। अगदी झटपट कमीत कमी साहित्यात बनवून तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ 1/2 चमचा व हाताने क्रश करून टाकून घ्यायचा आहे। आवडत असल्यास इथे तुम्ही थोडीशी जिरा आणि मिरं पुडी यामध्ये टाकू शकता आणि 2 चमचे तेल आणि बारीक चिरून घेतलेला थोडासा कढीपत्ता टाकून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर किंवा कस्तुरी मेथीही टाकू शकता। आणि आता सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि सर्व तेल असं पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, हाताने असं चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने जास्त असं सैलसरही नाही किंवा जास्त असं पातळही नाही, असं मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पहा छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं छान असा भिजवून घ्यायचा आहे। हे पहा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून पाहूयात। आणि आता हे मिश्रण आपल्याला छान असं चुरून घ्यायचं आहे। छान असं पीठ आपलं भिजलेलं आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने चपातीला करतो त्या पद्धतीने आणि छान अशी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे। पातळ, जेवढे आपण पातळ लाटेल तेवढीच आपली खारी शंकरपाळी खायला चविष्ट लागते आणि कुरकुरीत पण होते। तर या पद्धतीने पोळी छान अशी पसरवट लाटून घ्यायची आहे। हे पहा आणि चमच्याच्या साह्याने आता आपल्याला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। तर येथे माझ्याकडं करंजीचा चमचा आहे कट करण्याचा, त्याने मी असं कट करून घेत आहे। हे पहा डायमंड शेपमध्ये तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। तर या पद्धतीने पोळी पूर्णपणे अशी पातळ लाटून अशी कट करून घ्यायची आहे आणि काढून घेऊयात असं। आणि काढेल तसंच लगेचच तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे पहा थोडंसं असं कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। तर आता तेलामध्ये आपण टाकून घेऊयात। 2-2, 3-3 टाकले तरी चालतील, तेलामध्ये टाकले की मोकळ्या होतात शंकरपाळ्या। हे पहा आणि आता आपल्याला मीडियम गॅसवर छान असं खमंग भाजून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने थोडासा असा कलर चेंज होतो आणि आता मोठ्या जहराच्या साह्यानं काढून घ्यायचं, त्यामुळे काय होतं तेल अजिबात राहत नाही आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आणि याच पद्धतीने आता तळून घेऊयात आपण शंकरपाळी। हे पहा थोडासा असा कलर चेंज होतो आणि काढून घेऊयात। हे पहा आणि जर तुम्हाला असं शंकरपाळी अशी टंब फुगलेली हवी नसेल तर त्यामध्ये असं थोडंसं करत असताना लाटत असताना असं चमच्याच्या साह्यानं किंवा चाकूच्या साह्यानं असं होल पाडून घ्यायचं आणि त्या पद्धतीने तळून घेऊ शकता। तर तुम्हाला दावते हे पण असं वर जास्त बबल येत नाहीत। हे पहा त्या पद्धतीने आणि आता काढून घेऊयात आपण। थोडंफार जे तेल आहे ते पूर्ण असं निथळलं जातं आणि तयार आहे आपले खरी शंकरपाळी। अतिशय कुरकुरीत बनून तयार होते आणि मोजक्या साहित्यात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातात।